मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या रामकृष्ण चंदनखेडे या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आता पाठ आठवा गचक अंधारी या पाठाचे स्वाध्याय आपण बघणार आहोत पहिलाच प्रश्न पाहू आपण स्वाध्याय खालील वाक्य वाचा प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा अ सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे काय कारण होतं पा गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हाकत बाजारात जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा काय यायचा तर कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत तर ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा त्यामुळे गाढवाच्या पाठीवर ओझ नव्हतं म्हणून तो त्यावर बसून येत होता गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले कारण बघा का नाकारले गजा बाबासोबत बाजारात बाहेरगावी जायचा हट्टा करत होता सदाने त्याला जंगली प्राण्यांची भीती दाखविली पण तो मानला नाही शेवटी सदाने त्याला गचक अंधारी या काल्पनिक प्राण्याचे नाव सांगितले व वा तो वाघ सिंहालाही खातो असे बोलल्यावर गजा मात्र घाबरला व वा त्याने वडिलासोबत जाण्याचे नाकारले वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला काय कारण आहे पहा पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली मान तिकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले आणि त्याच्या लक्षात आले का आपण त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली हे कसं काय असं म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय साक्षात वाघ त्याला वाघ दिसला त्याला कापरे भरले तो थाड थाड उडू लागला या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला सदा आकाशाकडे पाहून करुणा भाकू लागला का करुणा भाकू लागला आपण गाढवाऐवजी वाघावर बसून हे समजल्यावर सदा घाबरला वाघाला आपण दिसलो तर तो आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही या संशयाने तो या संकटातून वाचण्यासाठी आकाशाकडे पाहत देवाची करुणा भाकू लागला प्रश्न दोन खालील मुद्द्यांवर दोन तीन वाक्यात माहिती लिहा एक, एक मुद्दा आपल्याला लिहायचा आहे दोन ते तीन ओळी सदाचा व्यवसाय सदाचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता भाजलेली मडकी सदा पंचकृषीतील गावातल्या बाजारात विकायला नेई हा त्याचा व्यवसाय होता सदाचा मुलगा गजानन आता सदाचा मुलगा गजानन याबद्दल आपण पाहू गजाननचा स्वभाव हट्टी होता बाबाबरोबर बाजारात बाजारात बाहेरगावी जाण्यासाठी तो रोज हट्ट करत त्याला सदाने वाघ सिंह कोला या प्राण्यांची भीती दाखवूनही तो हट्ट सोडत नव्हता शेवटी गचक अंधारी या काल्पनिक प्राण्याची भीती सांगितल्यावर सोबत येण्याचा हट्ट त्याने सोडला पुढचा प्रश्न आहे सदाची झालेली फजिती सदाची कशी फजिती झाली आपण गाढवाऐवजी वाघावर बसून आहो हे समजल्यावर सदाला कापरे भरले त्याला घाम फुटला तो वाघाच्या पाठीवर थाड थाड उडू लागला जीव वाचवण्यासाठी तो देवाजवळ प्रार्थना करू लागला अशी सदाची फजिती झाली पुढचा मुद्दा काय आहे सदाने स्वतःची केलेली सोडवणूक सदाने स्वतःची सोडवणूक कशी केली पाहू आपण वाघ जेव्हा झाडा खालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली लोमणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला अशा पद्धतीने त्याने सुट प्रश्न तीन आहे कोण कोणास व का म्हणाले इथे आपल्याला कोण कोणाला म्हणाले हे लिहायचं आहे आणि का म्हणाले त्याचं कारण लिहायचं आहे बघा अ कै नोका दाखू मले वागा फागाचा असा कोण म्हणाला गजानन त्याच्या बाबाला सदाला म्हणाला आणि असं का म्हणाला तो कारण आपण बाबासोबत बाजारात जाण्याचा हट्ट करत आहो आणि आपण येऊ नये यासाठी आपले बाबा आपल्याला खोटे कारण सांगत आहे हे त्याच्या लक्षात आलं म्हणून तो म्हणतो की मला भीती दाखवू नका आ या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले असं कोण म्हणते सदा त्याच्या बाबाला गजाननला म्हणते आणि का बरं म्हणते कारण सदानं गजाननला वाघाची सिंहाची भीती दाखवली पण तो मानत नव्हता हट्टच करत होता म्हणून सदाने त्याला गचक अंधारी या काल्पनिक प्राण्याची भीती दाखवली तेव्हा तो असा म्हणत होता की गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले ई गचक अंधारी झटके देऊन राहिली वाघ स्वतःशीच असा म्हणाला का म्हणाला कारण जेव्हा सदाच्या लक्षात आलं की आपण गाढभावर बसून नाही तर वाघावर बसून आहोत तेव्हा तो त्यावर थाड थाड उडू लागला घाबरून आणि जसा तो जसाही त्याच्या पाठीवर उडू लागला तर वाघाले वाटलं का आता हे गचक अंधारी झटके देत आहे ई गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नव्हती असं कोण म्हणाल वाघ स्वतःशीच म्हणाला जेव्हा वाघावर आपण बसून आहो हे सदाच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं वडाची पारंबी पकडली आणि वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली पण जसाही तो त्याच्या वाघाच्या पाठीवरून उतरला तेव्हा वाघाला सुद्धा असं हायस वाटलं आणि तो म्हणाला की गच गंधारी आज आपल्याला खाल्ल्या बिगर राहत नव्हती बरं झालं अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आपल्या आजूबाजूच्या चार पाच कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचकृषी म्हणतात याप्रमाणे खालील शब्द समूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा ज्यास कोणी शत्रू नाही असं त्याला काय म्हणते अजात शत्रू मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण त्याला म्हणतो आपण पानपोई धान्य साठवण्याची जागा त्याला म्हणतो कोठार दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा त्याला मन कवडा आणि डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता त्याला बोगदा असा शब्द आहे ई बघा खालील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा विशेषण कशाला म्हणतो जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो इथे बघा या चौकटीतून आपल्याला लिहायचं आहे काळोख हे आहे विशेष आणि कसा आहे काळोख किट्ट चपळाई विशेषण विलक्षण प्रारंभी कशी आहे लोमणारी आणि पाऊस कसा आहे वादळी बघा कंसात दिलेल्या प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा हे वाक्प्रचार आपल्याला या रिकाम्या जागेत वापरायचे आहे पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांची मुलांनी एकच काय केला गिल्ला करणे आहे आपण याचा बदल करून काय केलं गिल्ला केला, केला। उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक चुकली चुकचुकण्याचं चुकचुकले लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला येणे म्हणजे मेटाकुटीला आला येण्याचा आला पोलिसांना बघून चोरांची हा शब्द घाबरगुंडी उडाली विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला गचक अंधारी या पाठाचे स्वाध्याय समजले असेल आणि आपण हे उदाहरणादाखल उत्तर होते आपण आपल्या मनांनी पण उत्तराची रचना करावी माझं हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट जरूर करा ठीक आहे आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद